दिवंगत आमदार भारत भालकेंच्या जागेवर होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी आता मतदान सुरू झालेले आहे. भाजप उमेदवार समाधान अवताडे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालकेंमध्ये प्रमुख लढत आहे. तर राष्ट्रवादी आणि भाजपनं ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. आता या पोटनिवडणुकीमध्ये कोण बाजी मारतंय याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांनी. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. आत्ता आपण मंगळवेढा शहरातील एका मतदान केंद्रावर आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकतो या मतदान केंद्रावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मतदारांचा तुरळक प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय. कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ही मतदान प्रक्रिया पार पडत असल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जवळपास 90,000 मास्क अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना वाटप केलेलं आहे. 8,500 फेस शिल्ड वाटलेले आहेत. सॅनिटायझरच्या बॉटल, पल्स ऑक्सिमीटर सुद्धा कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. 19 उमेदवार या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक रिंगणामध्ये आहेत. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया चालणार आहे. एकूणच 15 दिवसाच्या प्रचारानंतर या 19 उमेदवारांचं भवितव्य आज होणाऱ्या मतदान प्रक्रियेमधून मतपेटीमध्ये बंद होणार आहे. 2 मेला या मतदान प्रक्रियेचा निकाल जाहीर होणार आहे आणि या दिवशी या मतदारसंघातून कोण निवडून येईल हे आपल्याला समजणार आहे. सचिन कसबे, झी मीडिया, मंगळवेढा. विकासाचा ध्यास म्हणजे वसई विरार महापालिकेनं मागवलेल्या 15 टन ऑक्सिजनचा टँकर मीरा भाईंदरकडे वळून त्यातला 5 टन ऑक्सिजन काढण्यात आल्यानं खळबळ उडाली. एकीकडे ऑक्सिजनची कमतरता जाणवते आणि त्यामध्ये थेट ऑक्सिजनची आता पळवापळवी सुरू झाली आहे. मात्र यामागचे सूत्रधार कोण आहेत ते अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये. ठाणे महापालिकेनं प्राणवायू निर्माण करणारे स्वतःचे 2 प्रकल्प उभारण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आणि या 2 प्रकल्पांच्या माध्यमातून दिवसाला अंदाजे 20 टन ऑक्सिजन निर्माण होणार आहे. येत्या 30 एप्रिलपर्यंत युद्धपातळीवर हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरासह संपूर्ण राज्यात प्राणवायूचा तुटवडा जाणवतोय आणि त्यावेळी रुग्णांची गैरसोय होत होती आणि ही बाब लक्षात घेऊन हे महत्वाचं पाऊल उचलण्यात आलंय. कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना लसीकरण मोहीमही जोरदार राबवली जाते. ठाण्यामधल्या पोलिसांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. पोलीस दलातल्या अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झालाय. काल ठाण्यामधल्या साकेत कॉम्प्लेक्स इथल्या मैदानावर पोलिसांसाठी कोरोना लसीकरण मोहीम राबवण्यात आली आहे आणि यावेळी पोलीस कुटुंबातल्या जवळपास 100 जणांना कोरोना लस देण्यात आली आहे. मुंबईतल्या हाफकिन या संस्थेला भारत बायोटेकनं कोवॅक्सिन लस तयार करण्याची परवानगी दिली आहे. वर्षभरामध्ये या संस्थेत प्रत्यक्ष लस निर्मितीचं काम सुरू होणार आहे. 1 वर्षात हाफकिन 22.8 कोटी कोरोनाचे डोस तयार करणार आहे. हाफकिन बायोफार्माचे व्यवस्थापकीय संचालक डॉ संदीप राठोड यांनी ही माहिती दिली आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे